ya pergi ke laut pasti kasih ni. Di bandar apa dia? Jadi sekali amdar kantor saya, amdar Raju Patil saya, amdar Dilkar saya, amdar Niranjan Prabowo saya. Mani amdar mandar saya menteri, mani amdar kita ni je. Semua jiladikari, semua mahapalika ayukta, semua polis ayukta, semua bimbangaci jilas teriadikari. Mukti karikari adikari jilat perusahaan. Kani. Pahilat dushi jawa ratri ushira irsharwari cilat nagali. Ani purna ratrabat mani mukti menteri mode amca sagalianca samparka mode uti. Ani sakali jawukar sahawastats CM saatya spot worthi jane sati. Nikari ane amal saru palak mantra na. CM साहेबांनी ने सूचना दिली की आप अपने जिल्ह्याचा आढावा घ्या अधिवेशन जरी चालू असलं तरी सुद्धा ऑनलाईन घ्या VC वरती घ्या फोनवर घ्या त्या दिवशीच मी पहिली VC दोन्ही जिल्ह्यांची सांगली सॉरी ठाणे आणि सातारा जिल्ह्याची मी घेतली अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या होत्या त्या दिवशीच आणि आता जे नियोजन पाहिलं आपण दिलेल्या सूचनांप्रमाणे अधिकारी सगळे अलर्ट आहेत ही समाधानाची गोष्ट आहे पाऊस कमी झाला आहे परंतु आपण बघितलं राज्याची परिस्थिती जर बघितली तर थोडा वेळ कमी होतोय एकदमच वाटतोय त्यामुळे ही निसर्ग आहे या निसर्गाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे माझी एक जनरल सूचना सगळ्या प्रशासनाला राहील की या जुलै महिन्याचा संपत आला जुलै आहे ऑगस्ट आहे हा थोडासा 15 ऑगस्ट पर्यंत एक महिनाभर आपल्याला हे अतिवृष्टीचा नेहमीचाच कालावधी आहे 12 महिन्यातले एक महिना थोडस जास्त आपल्याला अलर्ट मध्ये राहणं आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे एकच उदाहरण म्हणजे आपल्याला देईन की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल त्या अधिकाऱ्यांनी फील्डवरती सतत पेट्रोलिंग केलं पाहिजे त्या एक माझ्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत आणि बघा माझा अनुभव मी डोंगरी भागातला जाय आमच्याकडे लँडस्लाईड होतो आमच्याकडे महापूर येतो सगळ्या तोंड गेलेला आहे तोंड दिलेला आहे पहिला पण पोलीस आहे मी सांगतो तुम्हाला कलेक्टर ऑफिसला नंतर येईल तहसीलदारला नंतर येईल लोक लगेच पहिला कोण आपल्या पोलिसांना इमिजिएट रिस्पॉन्ड करणार कोण असं तर आपले पोलीस त्यामुळे थोडस आपण पोलिसांनी अलर्ट राहिलं पाहिजे रात्रीच्या वेळी जर तुम्ही पेट्रोलिंग वाढवलं ना तर तुम्ही इमिजिएट तिथे रिस्पॉन्ड करू शकता आपल्याकडे सिस्टीम आहे सगळं आहे कुठला कॉल आलाय कुठलं लोकेशन आहे समजू शकते जवळच्या माणसाला आपण लगेच तो मेसेज पास ऑन करू शकतोय बाकी दिवसात थोडस काय म्हणजे एवढं नाही लोकप्रतिनिधी असतात आम्ही असतो कुणी असतो लोकांना रात्रीचं म्हणजे मला महत्वाचं पोलिसांना तेवढं सांगायचं होतं आणि थोडस सुट्ट्या वगैरे आपल्या अधिकाऱ्यांच्या असतात त्या अशा कंडिशन मध्ये थोड्याशा कमी ठेवल्या तर बरं आहे मग भरपूर फोर्स आपल्याकडे कधी काय होईल कधी जास्त मॅन पॉवर लागेल आपल्याला अशा ह्या तीन गोष्टींचं तुम्ही सगळ्यांनी पोलिसांनी तेवढं नियोजन करा. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, उल्वे न्यूज.